मटका जुगार वाळू अवैध वाहतूक गांजा विक्रीसह सर्वच प्रकारचे अवैध परंतु इमानदारीचे म्हणून ओळखले जाणारे सर्वच प्रकार संगमनेरात सुरू आहेत. पोलिसांच्या या व्यवसायातील कारवाया देखील सातत्यानं संशयाच्या गर्तेमध्ये अडकलेल्या आहेत. 2 दिवसांपूर्वीच्या कारवाया देखील याचाच एक भाग समजल्या जात आहेत. या व्यवसायाबद्दल चर्चा सुरू झाल्या की पोलीस तात्पुरती मलमपट्टी करत कारवायांचा फार्स केला जातो. मात्र या कारवायांमध्ये थेट मुख्य मटका बुकी जुगाराडे चालवणाऱ्यांसह सर्वच प्रमुख नामानिराळे असतात. केवळ कारवाया पंटरवरच होतात. शहरातील परवाची कारवाई या दोन्ही बुकी व्यतिरिक्त तिसऱ्याच व्यक्तीशी संबंधित असल्याने कारवाईची तलवार चालवली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा नवा व्यावसायिक कोण असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान संगमनेर शहरात सुरू असलेल्या मटका व्यवसायाचे शनिवारी S9 प्रतिनिधीनं स्टिंग ऑपरेशन केलं. आठवडे बाजार असल्यानं ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ शहरात असते. S9 प्रतिनिधीनं देखील सकाळीच शहरात येत बसस्थानकाबाहेर असलेल्या दत्त मंदिराच्या पारावर सुरू असलेल्या मटका अड्ड्याला भेट दिली. राजरोसपणे सुरू असलेल्या या मटका अड्ड्यावर आमच्या प्रतिनिधीनं 1 का 25 रुपये आणि 489 या आकड्यावर 25 असा 50 रुपयांचा मटकाही लावला. त्यानंतर याची चिठ्ठी देखील प्रतिनिधीला देण्यात आली. हे सर्व आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. या व्यवहारात नवख्या माणसाचा कोणताही संशय मटक्याचे आकडे नोंदवणाऱ्या व्यक्तीला आला नाही. दत्त मंदिर वर आहे. दत्त मंदिर वर हा झाडा खाली पंचाहत्तर का 275. पोलिसांनी केलेल्या अशा प्रकारच्या कारवायांवर पुढे काय तपास होतो याचा कधीही उलगडा होत नसला तरी पुन्हा हे धंदे काही तासातच नव्या जोमानं सुरू होतात हे वास्तव नाकारता येत नाही. शहरात सर्वच ठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे पावलोपावली सुरू आहेत. यातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असतं. कोणत्याही हप्तेखोरीशिवाय हे धंदे राजरोस चालूच शकत नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांच्या हप्तेखोरीशी अनेकांचा संबंध येतो. केवळ शासकीय नव्हेच तर खाजगी लोक देखील याचे लाभार्थी आहेत. आजमितीस शहरामध्ये 80 जास्त मटक्यांचे अड्डे सुरू आहेत. या व्यवसायाचे 2 प्रमुख मटका किंग आहेत. या दोघांमध्ये व्यवसायाची ठिकाणं वाटून घेण्यात आल्याचं कळतंय. त्यांच्याकडे असलेल्या ठिकाणात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप झाला की तातडीनं कारवाई होते. या दोन्ही मटका व्यावसायिकांकडे शेकडो लोक नोकऱ्या करतात. त्यामुळे अनेकांचे संसार देखील याच मटका आणि जुगार व्यवसायावर अवलंबून असल्याचं कळतंय. एकीकडे मटका जुगारातून अनेक संसार रस्त्यावर येत असले तरी दुसरीकडे काहींचे संसार देखील याच व्यवसायावर अवलंबून असल्याचं दिसून येते. शेकडो लोक कमी श्रमामध्ये झटपट पैसे मिळवण्यासाठी जुगाराच्या पत्त्यांचा आणि आकड्यांचा खेळ खेळतात. याशिवाय या व्यवसायामध्ये इमानदारी असल्यानं दुसऱ्या दिवशी निश्चितच पैसे हातात येत असल्याने अनेक लोक दररोज या व्यवसायाला बळी पडत असल्याचं दिसून येतंय. शहरातल्या अवैध व्यवसाय थांबवण्याचे काम मुख्यतः पोलीस प्रशासनाचं आहे. मात्र पोलिसांकडून या व्यवसायाचे कंबरडे मोडले गेले असे कधीच झाले नाही. या व्यवसायाशी संबंधित अनेकांची पोलीस ठाण्यामध्ये उठबस असल्याचंही जाणवतंय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.